नमस्कार, तुमचं सूज किचनमध्ये स्वागत आहे. तर आत्ता गाजराचा सीझन चालू झाला आहे, सो मी आज विचार केला एक गाजराचा हलवा बनवायचा. तर मी खवा न वापरता हा हलवा बनवणार आहे आणि खूप पटकन होतो, जास्त वेळ पण नाही लागत आणि छान होतो हा हलवा. तर सुरुवात करूया. तर मी गाजरं घेतले, ते धुवून घेतलेत गाजरं. आता ह्याचे साल काढून पुढचं आणि मागचं काढून त्याला किसून घ्यायचं आहे व्यवस्थित. किसून झालेलं आहे माझं गाजर. आता मी कढई ठेवते आणि त्यात थोडं तूप गरम करते. मी यात 3 चमचे तूप टाकलंय आणि ते गरम झाले. आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे काजू आणि बदाम घेतलेत, तर मी ते फ्राय करून घेणार आहे. आधी फ्राय झालेले आहेत तर मी ते काढून घेते काजू आणि बदाम. आणि आता ह्याच्यात गाजर टाकायचे किसलेलं. गाजर शिजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी म्हणजे मऊ झालंय म्हणजे समजायचं शिजलेलं आहे ते. आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकते. अंदाजे 2 वाटी दूध आहे ते मी टाकते. आणि आता दुधात थोडं शिजवायचं आपल्याला हे घट्ट होईपर्यंत. दूध पण आटलेलं आहे पूर्णपणे. तर आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहे. तर मी हा मोठा बाऊल आहे, तो 1/2 वाटी घेतलाय. ती साखर टाकणार आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला अजून हलवायचं आहे. हे हलवा आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी 1/4 चमचा वेलची पूड टाकते आणि साखर आता विरघळून द्यायची पूर्ण. साखर पूर्ण विरघळलेली आहे तर गाजराचा हलवा रेडी आपला. ह्याच्यात फक्त मी आता ड्रायफ्रुट्स टाकते आणि मग आपला हलवा तयार आहे. मिक्स करायचे ड्रायफ्रुट्स आणि थंड झाल्यावर हा फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. खवा न टाकता सुद्धा हा खूप टेस्टी लागतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. गाजराचे हलवा रेडी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.